टोमॅटो सॉस म्हटलं की आपण मार्केटमधनं वेगवेगळ्या ब्रँडचे टोमॅटो सॉस आणतो. कोण म्हणतं हा चांगला आहे, कोण म्हणतं तो चांगला आहे, पण ते सगळं जाऊ देत ना बाजूला. मी तुम्हाला शिकवते आपण घरच्या घरी कसा टोमॅटो सॉस बनवायचा. तो आपण इकडे 1/2 किलो टोमॅटो घेतलेत, साधारण 4 ते 5 टोमॅटो आहेत. टोमॅटो साधारण लाल बुंद घ्यायचे. आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया. बघूया झालंय का. झालेलं आहे. आता आपण हे गाळून घ्यायचंय. नॉर्मल जी गाळणी असेल त्यांनीच गाळायचंय. अगदी बारीक खोलवाली घेऊ नका. सूप गाळणी असेल त्यांनी गाळा. आपला गाळून झालेला आहे. आता आपण काय करायचंय, गॅस सुरू करूया. ग्राइंड केलेले टोमॅटो आपण ह्याच्यात घालूया. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 3 टेबलस्पून साखर, मीठ चवीप्रमाणे, आणि आता आपल्याला इकडे पुरसुंडी बांधायची. आपण इकडे एक मसलिन क्लोथ घेतलंय, त्याच्यामध्ये आपण घालतोय 1 इंच दालचिनी, 3 ते 4 लवंगा, 8 ते 10 काळ्या मिरीचे दाणे, 2 मसाला वेलची, 1 हिरवी मिरची, 7 ते 8 पाकळ्या लसूण, 1 टीस्पून जिरं, आणि ह्याची आपल्याला पुरसुंडी बांधायची. आणि ही पुरसुंडी येते आपण या आपण जे हे टोमॅटोचं मिश्रण घेतलं त्याच्यात टाकायचे, आणि त्यात घालायचं आहे 1 टीस्पून व्हिनेगर आणि थोडंसं पाणी 1/2 कप, आणि हे सगळं साधारण 5 ते 10 मिनटं सतत उकळत ठेवायचं आहे. थोडंसं घट्ट होईपर्यंत हे उकळत ठेवायचं आहे. सॉस घट्ट होत आलेला आहे. आपण गॅस बंद करूया. साधारण बघा ही अशी कन्सिस्टन्सी होते, आणि थंड झाल्यावर तो अजून घट्ट होणार आहे. बघितलं ना घरच्या घरी टोमॅटो सॉस बनवायचं किती सोपं आहे, तेव्हा हे जरूर करून बघायचंय. आणि रुचकर मेजवानी विथ अर्चना बेसिक कुकिंग पाहत राहायचंय.